काँग्रेस रोडवर शनिवारी सकाळी घडलेल्या एका अपघातामुळे या मार्गावर रहदारीची मोठी कोंडी झाली. सुमारे तासभर वाहतूक खोळंबून राहण्याचा प्रकार घडला. त्यामुळे या मार्गावरील रहदारी नियोजनासाठी अधिक व्यापक उपाययोजनेची गरज अधोरेखित झाली आहे. सकाळच्या वर्दळीच्या म्हणजेच 10:30 सुमारास हा अपघात घडला. मिलिटरी महादेव मंदिराच्या मागील बाजूने येणाऱ्या वाहनांची येथील वळणावर नेहमीप्रमाणे गर्दी होती. त्या वळणावर एका मारुती कारला काँग्रेस रोडकडून आलेल्या टँकरची धडक बसली. केवळ सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु कारच्या एका बाजूचे नुकसान झाले. रहदारी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. काँग्रेस रोडवरून शहरात येणारी वाहने आणि मिलिटरी महादेव मंदिराच्या मागून येणारी वाहने यांचा अपघात घडण्याची परिस्थिती येथे सातत्याने उद्भवते. त्यामुळे येथे रहदारी पोलीस नेमणे आवश्यक आहे, परंतु यामध्ये अनियमितता असल्यामुळे अपघाताचे प्रकार घडतात. एखादा गंभीर अपघात घडण्यापूर्वी रहदारी पोलिसांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.